नमस्कार, मी तुम्हाला आमच्या महाबळेश्वर ट्रिपचा अनुभव दाखवत आहे. याआधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आम्ही शनिवारी काय काय केलं हे दाखवलं. ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. रविवारची सुरुवात मस्त चहानं झाली, वातावरणात छानसा गारवा होता, मस्त असं वातावरण आहे आणि निसर्ग काय, तुम्ही कालपासून मी तुम्हाला दाखवायला चाहिए किती छान आहे हा व्ह्यू. हा बघा, चहा पिण्याची मजा वेगळीच आहे. तर लवकर आवरून आम्ही प्रतापगडसाठी निघणार आहोत, पण सुरुवात तर दिवसाची चहा आणि हा सगळा निसर्ग बघून खूप छान झालेली आहे. ही सगळी जांभळाची झाडं आहेत असं मालकांनी सांगितलं, म्हणजे ती छोटी जी जांभळं येतात ती जांभळांची सगळी झाडं दिसत आहेत. आम्हाला पहिला आंब्यांसारखी वाटली, पण आंबे तर काही दिसले नाहीत, मोहर दिसला नाही. आता त्यांनी सांगितलं ही जांभळांची झाडं जास्त करून आहे. हा, सकाळचे 9:15 वाजलेत, आम्ही मस्त आंघोळ वगैरे करून तयार झालो आहोत आणि आमच्या या ट्रिपचा मुख्य उद्देश म्हणजे प्रतापगड अनिशला बघायचा होता. तिथं आम्ही निघालेलो आहे, साधारण 25-26 किलोमीटर अंतर आहे. आता त्यात काय काय अनुभव येतात बघायचे. खूप छान भाग आहे म्हणे, पोलादपूरचा घाट वगैरे सगळा अनुभव घेत 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 प्रतापगडला पोहोचायचं. महाबळेश्वर मधलं वातावरण खूप छान होतं, कोवळं ऊन होतं. महाड प्रतापगड रस्त्यानं प्रवासाला सुरुवात झाली. थोडस अंतर पुढे आल्यावर सह्याद्रीचं सौंदर्य दिसायला लागलं, सुंदर अशा दऱ्या आणि डोंगर रांगा. महाबळेश्वर मध्ये ठिकठिकाणी आपल्याला असे स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसतात. आता मी घाटात अशीच एक मस्त स्ट्रॉबेरी ताजी घ्यायला थांबलेलो. ताई, दर कसा आहे? 150 रुपये किलो. आता आपल्याला काहीतरी ते कमी करतील. अर्धा किलो घेतला आहे. मस्त ताजी स्ट्रॉबेरी आहे. ताई, तुमचं गाव कोणतं? पोलादपूर. पोलादपूर. महाबळेश्वर पासून साधारण 7 किलोमीटर प्रवास केल्यावर हे मेट तळे नावाचं गाव आहे. इथे पण बरेच होमस्टेज आणि फार्म हाऊसेस दिसले. मी ऑनलाईन बुकिंग करत असताना पण मला या गावातले काही होमस्टेज दिसले होते. नंतर जसजसं पुढे जाईल तसा प्रतापगड स्पष्ट दिसायला लागला आणि आजूबाजूचा प्रदेश पण छानच. प्रतापगड जवळील तशी रस्त्यावर छान छान हॉटेल दिसायला लागली, पण आम्हाला प्रतापगडला लवकर पोहोचायचं होतं म्हणून आम्ही थांबलो नाही. या भागात पण स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात दिसली. प्रतापगड एकदम जवळ आला होता. आणि शेवटी मुख्य रस्त्यावर डावीकडेही प्रवेशद्वाराची कमान दिसली. मुख्य रस्त्याकडनं प्रतापगडकडे वळल्यानंतर सुरुवातीला रानमेवा विकणाऱ्या मावशी आहेत
आणि त्यांच्याकडे हे आमच्याकडे नेरलं म्हणतात कोल्हापूर आंबोळकी म्हणतो हे आंबोळकी म्हणतात हे आम्हाला आता मिळालं आहे बऱ्याच दिवसांनी मिळाल्यामुळे छान वाटतं ते आम्ही खाणार आहे इथं काय स्ट्रॉबेरी विकणं सुरूच आहे महाबळेश्वर मंडळावर स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी मगाशी आम्ही खाल्ली घेत नाही पण अनेक जाती असतात त्याच्यामुळे वाटेतच हा शिवकालीन खेडेगाव नावाचा उपक्रम दिसला तो परत येताना आमचं बघायचं ठरलं आपण आता मस्त अशा डांबरी रस्त्यांनी प्रवास करतोय पण जुन्या काळी वाहतूक व्यवस्था कशी असेल या विचारात आम्ही घडून गेलो प्रतापगड अगदी जवळून बघताना इतकं छान वाटलं की त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही आणि शेवटी महाबळेश्वर पासून सुंदर असा प्रवास करून आम्ही प्रतापगडला पोहोचलेलो आहोत हा मागचा बुरुज आणि झेंडा बघून खूप छान वाटलंय पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आज रविवार म्हणून गर्दी दिसते चला आता काय काय अनुभव येतो बघूया लहानपणी आलेलो होतो काहीही आठवत नाही आहे फक्त थोडंसं किल्ल्यासारखं काहीतरी बघितल्यासारखं आठवत आहे आज मोठेपणी आठवणी जमवायच्यात आणि त्या परत साठवून ठेवायच्यात बघा हे जुनं बांधकाम बघितल्यावर इतकं छान वाटतं वर्षानुवर्षे तसेच आहेत बघा अशा डोंगर रांगा आहेत गर्दी आहे रविवारमुळे हे पार्किंग फुल होतं म्हणून मी थोडी खालच्या बाजूला गाडी लावली आहे टोपी घातलेली आता उन्हाळा आहे तिकीट किती किती रुपये तिकीट आहे पण सर म्हणले आम्हाला कायदेशीर पाहिजे पावती नाहीये हा 400 रुपये जमा केले मागे जे ऑफिस दिसतंय तिथं गाईड ठरवायचा होता आम्ही गाईड ठरवलेला आहे आणि पुढे तिथे गाईड आहेत त्यांनी काय चिठ्ठी दिली ना हा गाईडमुळे जास्त चांगली माहिती मिळेल स्वतः बघणं वेगळं आणि माहिती एक्सपर्ट लोकांकडनं माहिती घेणं वेगळं जागोजागी रानमेवा विकायला आहेच हे लाल फळ कोणतं आहे चणे म्हणा बोर आणि हे आंबे पण दिसत जाताना घेत याआधी इथे एकच गाईड पूर्णगडाची माहिती आपल्याबरोबर फिरून द्यायचा पण नुकतंच त्यांनी हे काम वाटून घेतलेलं आहे आता प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गाईड माहिती देतात त्यांच्या दृष्टीनं ही खूप श्रम वाचवणारी बाब ठरलेली आहे आणि सुरुवातीला पैसे भरलेली चिठ्ठी आपण प्रत्येक टप्प्यावरच्या गाईडनं दाखवायची मग ते आपल्याला माहिती देतात धनंजय तुमचं पूर्ण नाव सांगा की माझं नाव प्रवीण जंगम आहे प्रवीण जंगम धनंजय त्यांचं नाव हा त्यांचं नाव हा आणि आम्ही राहायला गडावरतीच आहोत प्रताप गडावर पिढ्यानपिढ्या बर गडावरती आम्ही जंगम आहे शंकराची पूजा करणारे लक्षात आलं मला ते या गडावरती आता सगळे लोक राहतात 35 घरं गडावर आहेत म्हणजे मावळे राहायला लागले ना पहिले त्यांची आता पिढी सुरू आहे अरे हेच लोक राहतात बघा म्हणजे शिवकालीन माणसं बघायचे असतील तर जंगम साहेब एक उदाहरण आहे आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांच्या वेळेची माणसं कशी असतील काय असतील आता पहिल्यांदा खाली बघा त्या जंगलाच्या मधोमध त्या लाल मातीमध्ये आपल्याला 2 कबर दिसतील तिथे अफजल खानाची कबर आहे प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध
आपल्या महाराजांनी केलेला ती ही जागा ठीक आहे. समोर दिसत जंगलात लाल मातीवर बघा ते पांढरं दिसतंय आपल्याला. हा तीच का सोडत नाही सोडत. इथे पोलीस बंदोबस्त आहे त्या कबर वरती आहे ना अतिक्रमण झाली होती ती आता हटवलेली ते जागा आता सध्या बंदच आहे. बंद आहे सावली मध्ये घेऊ तिथे झाला का वध. हो तिथे झाला सांगतो ना. आता आपण किल्ला बघण्यासाठी आलेला आहात प्रतापगड. हा किल्ला आपल्या महाराजांनी स्वतः बांधलेला. या गडावरती भवानी मातेचं एक मंदिर आहे. ती भवानी माता म्हणजे राजांचं कुलदैवत आहे. मुख्य मंदिर कुठं तुळजापूरला तुळजा भवानी. इथं आपले महाराज पण जायचे. पण तिथं महाराज जरी गेले ना तरी लढाई व्हायची. त्या लढाईत काय व्हायचं लोक मारली जायची. आपल्या लोकांना त्यावेळेला त्रास व्हायचा महाराजांना पण त्रास. पण देवीला त्यावेळेला भवानी मातेनेच दृष्टांत केला असावा तू माझी स्थापना कर. या भवानी मातेसाठी प्रतापगड बांधण्यात आला. तेव्हा इथे डोंगर होता. या डोंगराचं पहिलं नाव येतं भोरप्या डोंगर. आधी काय बोलायचे भोरप्या. भोरप्याच्या खाली काय लागतं जावळी. जावळी हे गाव मोऱ्यांचं आहे आणि मोऱ्यांची जावळी येते. आणि मोरे म्हणजे मराठाच पण आदिलशाहचे गुलाम. आपल्या महाराजांनी त्या मोऱ्याला समजवलं की आपण मराठ्याचा आहोत एकत्र आलो तर स्वराज्य वाढेल. पण जावळीचे मोरे स्वराज्याला सामील व्हायला तयार नाही. त्यांनी महाराजांना विरोध केला की जावळी आमची आहे ना राज्य आमचं आहे आम्ही राजे आहोत. तुम्ही या जावळीवर जर आलात तर लढाई करावी लागेल. येता जावळी जाता गोवळी. या जावळीवर तुम्ही पाऊल टाकू नये असं मोऱ्यांनी शब्द दिलाय. शिवाजी महाराज स्वतः आले जावळी जिंकायला. जावळीवर मोठी लढाई झाली आणि जावळीचे मोरे घाबरले पळून गेले. कुठं पळाले रायगडावर. रायगडाचं जुनं नाव येतं रायरी. आपल्या महाराजांनी रायगड पण गाठला आणि मोऱ्याला त्यांनी पकडला. मोरे घाबरले शरणागती आली पत्करली त्यांनी. शिवाजी महाराजांनी त्याला नजर कैदेत ठेवला. या मोऱ्यांनी काय केलं असेल आदिलशाला पत्र पाठवलं शिवाजी राजांना. म्हणजे शिवाजी राजांनी आम्हाला नजर कैदेत टाकलेले आपणच त्यांच्यावर चालून यावं आमची सुटका करावी. शिवाजी राजांना मारण्याचा प्रयत्न झाला. राजांनी त्यावेळेला त्या मोऱ्याला ठार मार. जावळी 1656 घेतली तेव्हा किल्ला बांधायला सुरुवात झाली. हा प्रतापगड किल्ला 1656 बांधलेला आहे. 1658 पूर्ण झाला. 2 वर्षात याचं बांधकाम झालं. आणि गडाचे शिल्पकार मोरोपंत पिंगळे आरजोजी यादव रायगड बांधायला हिरोजी इंदुलकर. ज्या काळी प्रतापगड बांधला त्याच वेळेला आदिलशाही घाबरली. त्या आदिलशाला वाटलं जावळी गेलीच विजापूर पण जाणार. छत्रपतींना मारलं पाहिजे ना. मग शिवाजी राजाला मारायला काय केलं पाहिजेचा विडा लावला. त्या विडा उचलला कोणी नाही. आदिलशाने दरबार बोलवला. दरबारात एवढे सरदार आले पण एक पण उठला नाही. सगळे घाबरलेले होते. त्यावेळेला दरबारात विडा उचलणार कोण. त्यावेळेला आदिलशाची आई आली बडी बेगम. ती दरबारात खवळली. सांगितलं शिवाजीला मारा बांगड्या भरा. त्यावेळेला अफजल खान उठला. तो विडा उचलून आला. तो अफजल खान कसा असेल 7.25 फुटाचा. त्याच्या अंगात एवढी ताकद एकटा हत्ती ढकलत होता. पहार वाकवायचा तो. जेवायला बसला ना की बोकड खायचा. एकट्याला एक बोकड लागायचा. तोच अफजल खान काय म्हणाला की शिवा तर पहाड का चिवा. त्या शिवाजी राजाला मी पकडून आणेन. तो अफजल खान इकडे आला येताना सैन्य घेऊन हत्ती घोडे तोफा उंट बैलगाडा मंदिरं पाडत आला. गावोगाव उद्ध्वस्त करत आपल्या लोकांना बाटवत. त्यावेळेला महाराज कुठं होते राजगडला राजधानीवर होते. त्यावेळेला सगळंच माहिती आहे त्यांना की अफजल खान आपल्यालाच पकडायला आले. आता आपण जर मैदानात गेलो तर आपल्याला डायरेक्ट पकडणार कारण सैन्य नाही आपल्याकडं. शिवाजी महाराजांनी तेव्हा गनिमी कावा केला. महाराज कुठं आले जावळीत ह्या प्रतापगडला आले. आणि त्यांनी खानाला निरोप पाठवला की आम्ही भेटायला तयार आहे पण जावळीत यावं लागेल. मग खानाचा वकील आला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तेव्हा आपले महाराज त्याला सांगतात की खानाला घेऊन या इकडं. आम्ही त्याला गड देऊ जावळी देऊ आणखी पाहिजे ते देऊ पण आम्हाला भेटायला इथे आणा. म्हणजे अफजल खानला त्यांनी जावळीतच आणलं कंदाट जंगलात. या अफजल खानाची फौज जावळीला उतरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे ना पार गाव आहे. त्या पार गावात त्यांनी छावणी उभा केली आणि अफजल खानाचा मोठा शाम्याना ह्या गडाच्या खाली बांधला. त्या दोघांची भेट तिथं झाली. महाराज त्याला भेटायला प्रतापगडावरून निघाले.
त्यांनी जाताना पूर्व तयारी केली. आपल्या लोकांना आधीच सांगितलं की जर आम्हास दगा झाला तर स्वराज्य आपण चालवा, स्वराज्य वाढवा. त्यावेळेला महाराजांच्या सोबत कोण? जीवा महाला, संभाजी कावजी कोंडाळकर, एसाजी कंक होते, ते कोंडाजी कंक, काताजी इंगळे होते, सुरजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम. शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन गेले. आपले वकील पण त्यांचं नाव आहे पंताजी गोपीनाथ बोकील. त्यांनी खानाला निरोप दिला की शिवाजी राजे तुम्हाला भेटायला येणार, तुम्ही जरा वाट बघा. आता तो अफजल खान, त्याला घाई लागली होती भेटायची, तो सकाळी लवकर उठून आला होता शामियानामध्ये आणि महाराज उशिरा गेले. खान संतापला होता. त्यांनी काय केलं, शिवाजी राजांकडे आपली माणसं पाठवली पण महाराज काही आले नाही. मग खानाला सांगितलं होतं की वकिलाला घेऊन ये. जेव्हा वकील पोहोचले ना, त्यांनी पण सांगितलं की थोडी वाट बघा, राजे घाबरलेत म्हणून उशीर होतोय. मग खानाला हसायला आलं की शिवाजी राजे आपल्याला असे का घाबरतात. त्यावेळेला महाराज खानाला घाबरले नाहीत, त्या खानाला गाफील ठेवला त्यांनी. आता तो अफजल खान संतापलेला होता. जेव्हा महाराज तिथ्याच्या समोर आले, त्यांनी शिवाजी राजांना पहिली मिठी मारली. मिठीमध्ये काय केलं, त्यांनी पहिल्यांदा महाराजांना डाव्या बगलेत दाबलं, डाव्या हाताने पकडलं होतं आणि खंजर काढून वार केला. पहिला पाठीवर वार झाला, अंगावर चिलखत होतं त्यामुळे महाराज वाचले. खानाचा वार तो चुकला, त्यांनी दुसरा वार केला, तो डोक्यावर लागला. इथं पोलादी झिरेटो, महाराज दोनदा वाचले. मग त्यांनी वाघ नख्यांनी ह्याचा कोथळा काढला, त्याचं पहिलं पोट फाडलं आणि पोटात त्याच्या बिचवा घातला, त्याच्या सगळ्या आतड्या काढल्या. अफजल खान इकडे मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, दगा झाला, अल्ला मुझे बचाव. त्याचा बॉडीगार्ड धावत आला, सय्यद बंडा, त्यांनी दानपट्टा चालवला. त्यावेळेस जीवा महाला यांनी सय्यद बंडा मारला. इथं म्हणे होता जीवा म्हणून वाचला शिवा आणि महाराज वाचला. खान पळून गेला, त्याला उचलायला 12 लोक लागायची. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी महाराजांवर तलवार चालवली. ही तलवार त्यांच्या कपाळाला लागली. महाराज त्याला सांगतायत की आपण ब्राह्मण, आमच्यावर तलवार का चालवताय, आम्ही आपल्याला मारू शकत नाही. ते कृष्णाजी पंत ऐकायला तयार नाही. तलवार चालवल्यामुळं महाराजांनी कृष्णाजी पंत मारला. खान पळून गेला, त्याला पकडला संभाजी कावजी कोंडाळकरांना. त्या संभाजी कावजींनी एका तलवारीच्या घावात त्या 12 लोकांचे यांना पाय तोडून टाकले. खानाचं यांना मुंडकं कापून टाकलं आणि गडावर आणलं. खानाचं मुंडकं जेव्हा गडावर आलं, त्यावेळेला मावळ्यांनी तोफेचा आवाज चढवला. गडावर तोफा वाजवल्या, लढाईला सुरुवात झाली. या जंगलात आपल्या मावळ्यांचा दणदणीत विजय झाला, मराठ्यांचा विजय झालेला आहे. शिवाजी महाराजांनी खान मारलेला आहे. आपला काय म्हणतात, त्यांचा प्रताप, शिवाजी राजांनी केलेला प्रताप. या गडाचं नाव प्रतापगड आहे. खानाला जिकडं मारला तिकडंच कबर आहे. मुंडकं फक्त राजगडला आहे, धड इथंच. इथं गुफा आहे बघा, महाराजांनी बांधलेली. अफजल खान भेटीला गेले ना महाराज, तेव्हा इथं आपली माणसं लपवली, आपले मावळे लपवले. त्यांना माहिती होतं की आपल्याला खान दगा करणार, तो गडावरच येणार आहे. गडाच्या रक्षणाला ही मावळे लपवली. नंतर काही वापर झाला नाही. रस्ता आता बांधला ना गव्हर्नमेंटने, हा गुहा आता तोडली. आता इकडनं समोर बघा, तिथं शेवटी दोन डोंगर दिसतात का, किल्ला आपला. त्याचं नाव येतं मकरंदगड. त्या गडावरती आपल्याला जर जायचं असेल ना, तर चालत जावं लागतं. 21 किलोमीटर ट्रेकिंग करत त्या गडावर काही गाडी जात नाही, पायी पायी जावं लागतं आणि जंगलातून पायपीट करत त्या गडावर जायचं. काय काय तिथं आहे, मंदिर वगैरे आहे? शंकराचं एकच मंदिर आहे, पाण्याची दोन तलाव. बाकी त्या गडावर बघायला आपल्याला काही मिळणार नाही, फक्त आपल्याला चालण्याचा एक आनंद मिळतो. त्या जंगलातून चालत जायला भेटत. आता हे जंगल जे आपण बघताय ना, ते जावळीच आहे. जावळी म्हणजे घनदाट जंगल. आता हे जंगल कमी व्हायला लागलं, इथं लोक राहायला लागलेत ना, शेती करतात, झाडं तोडतोय आपण, जंगल कमी होतंय. शिवाजी महाराजांच्या काळात जावळी म्हणजे भयान जंगल, तिथं शत्रू यायला घाबरत होते. महाराजांनी अशा जावळीत आपला भक्कम किल्ला बांधलेला आहे प्रतापगड, आणि हा गड कधीच कुणाला जिंकता आला नाही. या गडाला कुणाचाही वेढा पडला नाही, वेढा देणारा वेढा होत होता, असं हे जावळीचं जंगल आहे. बरेचसे किल्ले शत्रूकडून इकडे यायचे जायचे, पण हा एकमेव अभेद्य राहिला, अजिंक्य राहिला. शत्रूच्या ताब्यामध्ये जाऊ शकला नाही
आणि कुणाला घेता आला नाही. बरोबर. त्याचं कारण म्हणजे हे जावळी आणि प्रतापगडाचा दरवाजा तर तिथे आहे बघा. त्या भिंतीच्या आत लांबून बघताना भिंत दिसते, दरवाजा कुठे आहे ते कळत नाही. शत्रू जरी जवळ आला तर दरवाजा कुठल्या दिशेला आहे ना ते पण कळणार नाही. असं बांधकाम केलंय. प्रवीण जंगम यांची बोलण्याची शैली फारच छान होती. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण गडाच्या पुढील भागांची माहिती घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय.